फुलंब्री शहर व तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदार ई पोस मशीन खराब आहे असे कारण समोर करून ग्राहकांना टाळाटाळ करीत आहेत। तसंच एक प्रकरणी फुलंब्री शहरातील एका दुकानदाराचं आमच्या प्रतिनिधी समोर आलं तर ग्राहकाचं म्हणणं आहे की स्वस्त धान्य दुकानदाराकडे चार चार पाच पाच दिवसापासून आमच्या महिला धान्याकरता चक्रा मारतायत, तर कधी दुकानदार समाधानकारक उत्तर देत नाही, तर हमेशा यांचे दुकान बंद राहते। एखाद्या वेळेस दुकानदार भेटले तर दमदाटी करतात, अरेरावीची भाषा करून महिलांना झिडकारतात। तुम्हाला कुठे आमची तक्रार करायची तर करा असे दम भरतात। आम्ही फुलंब्री तहसील कार्यालय सुद्धा गेलो तर तिथे कर्मचाऱ्यांचा संप चालू आहे, काम बंद आहे असं उत्तर देण्यात आलं। सध्या रमजानचा महिना चालू आहे, घरात अन्न नाही अशी तक्रार ग्राहकांनी प्रतिनिधींसमोर केली। तर दुकानदाराचं म्हणणं आहे की ई पोस मशीन सतत खराब होत असल्यामुळे आम्ही सर्व फुलंब्री तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी तहसील कार्यालयात मशीन जमा केली होती व आंदोलन केलं होतं, पण आतापर्यंत काहीच निर्णय घेण्यात आला नाही। मी सध्या तहसील कार्यालयात आलो पण 4/4/22 रोजी कर्मचाऱ्यांचा काम बंद संप चालू असल्यामुळं कोणीच भेटत नाही असं दुकानदारांचं म्हणणं आहे। तरी संबंधित सहकाऱ्यांनी जनतेचे अन्नधान्य जनतेपर्यंत पोहोचवावे याकरता काहीतरी नियोजन करावं अशी मागणी जनतेतून होत आहे। न्यूज 9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी अकबर शाह, फुलंब्री, औरंगाबाद।